येणाऱ्या कृषी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण ही आढावा बैठक आज अकोले येथून संपन्न केली इतर पाचही जिल्ह्यांशी व्ही सीच्या माध्यमातून आपण संवाद साधलेला आहे या बैठकीच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना भगिणींना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या विभागाच्यासाठी प्रत्येक गावाच्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही बियाणे आणि खतांची आवश्यकता आहे ती पुरेपूरपणे कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार येणारं वर्ष हे उत्पादकता वर्ष म्हणून कृषी विभागाच्या वतीने संपन्न केलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात दर्जेदार बियाणं दर्जेदार खतांच्या पासून त्या ठिकाणी आपण केलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या आपल्या या विभागातल्या कोणत्याही शेतकरी बांधवांना जर त्यांना पाहिजे असलेलं बियाणं किंवा खत उपलब्ध होत नसेल तर त्याने स्थानिक पातळीवरच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा संवाद साधावा त्यांना अपेक्षित असलेलं बियाणं आणि खत कृषी विभागाच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीचं बियाणं आणि खत आणि वाजवी दरामध्ये त्याच्या गावामध्ये त्याच्या शेतावर ते उपलब्ध करून दिलं जाईल आणि म्हणून आज आढावा बैठक घेत असताना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चर्चा विनिमय केलेला आहे त्याच्यासोबतच कापूस असेल ज्वारी असेल मका असेल इतरही जे काही आपले धान्य आहेत त्याच्या एकाधिकार खरेदी योजनेच्या माध्यमातून ही आम्ही आढावा बैठक संपन्न केलेली आहे आणि साधारणतः पंधरा जून पर्यंत ही सर्व खरेदी पूर्ण केली जाईल अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरेदी केलेल्या मालाचे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना कसे उपलब्ध होतील त्याही दृष्टिकोनातनं आपण नियोजन केलेलं आहे आपण बघितलं असेल की एक तीन दिवसापूर्वी पाकिस्तानच्या काही वाळवंटाच्या भागातून आलेली टोळधाड आपण ग्रामीण भागामध्ये त्याला नागतोडा हा जो एक मोठा कीटक आहे साधारणतः लाखोच्या संख्येने तीन जिल्ह्यांमध्ये त्याचं जे काही तिकडे आगमन झालेलं आहे तर त्याही बाबतीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून अतिशय तातडीने कार्यवाही केली जाते आहे पालेभाज्या असतील जे काही फळझाडं असतील त्यांच्यावर दिवसा बसणार नाहीत त्याच्यासाठी उपाययोजना केली जाते आणि रात्रीच्या वेळी ते जिकडे थांबतात त्या ठिकाणी मग मोठी झाडं असतील तर फायर ब्रिगेडच्या गाडीच्या माध्यमातून त्याच्यावर जी औषधी आहे ती औषधी फवारणी करणं शेतांमध्ये जर ते असले तर ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या माध्यमातून त्याची फवारणी करणं अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे यासाठी मग स्थानिक पातळीवरचे जिल्हाधिकारी महोदयांच्यापासून तर इतरही प्रशासन सहकार्य करता आहेत आणि मला खात्री आहे की ह्या एक ते दोन दिवसामध्ये या टोलधाडीचा आपण त्या ठिकाणी नायनाट करू परंतु हवेच्या दिशेने याचा प्रवास असतो आणि म्हणून कदाचित भविष्यामध्ये पण हे संकट जर आलं तर त्याच्यासाठी अलर्ट राहावं अशा प्रकारची पण सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून सर्व जिल्हाधिकारी महोदय डी आर महोदय दोन दोन चार चार दिवसांतना आढावा बैठकी घेऊन त्या ठिकाणी सर्व बँकेसला आश्वस्त करतील आणि त्यांना जे काही उद्दिष्ट दिलेलं असेल ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की येणारा खरीप हंगाम पाऊस चांगला वेधशाळेने सांगितलेला असल्यामुळे निश्चितपणे शेतकरी बांधवांना सुद्धा चांगली दिवस येतील अशा प्रकारची अपेक्षा आपण सर्वजण मिळून व्यक्त करूया या सर्व कालावधीमध्ये शहरामध्ये जरी काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांची ग्रामीण भागामध्ये शेती असेल तर या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्या शेतकरी बांधवांना शेतावर जाता येता आलं पाहिजे खते बियाण्याची दुकानं क्वॉरंटाईन एरिया सोडून इतर भागामध्ये सगळी ती उघडी राहतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्यापासून डिझेलच्यापासून तर सर्व व्यवस्था त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना यापूर्वीपासून होत्याच परंतु कुठे काही किंतू परंतु असेल तर ते प्रभावीपणे आता त्याची अंमलबजावणी होईल आणि सर्व गोष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशा प्रकारचं नियोजन सर्व विभागांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रव्यापी खरीप हंगामाचा आढावा घेत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचे जे आदेश आहेत की उत्पादकता वाढली पाहिजे आणि दर्जेदार अन्नधान्य भाजीपाला फळे आली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाईल असं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो खरीप हंगामाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र